यंदाची मिस अमेरिका स्पर्धा चर्चेत आहे, कारण या स्पर्धेत यंदा पहिल्यांदाच एक निर्णय घेण्यात आलाय. पाहूया. मिस अमेरिका स्पर्धा सध्या चर्चेत आहे, कारण यंदा या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे बाय बाय बिकिनी. अर्थात या वर्षीपासून मिस अमेरिका स्पर्धेतून बिकिनी हद्दपार होणार आहे. या स्पर्धेतल्या स्पर्धकांना त्यांच्या फक्त शारीरिक मापांवर जोखलं जाणार नाही, तर त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं यश आणि त्यांच्या भविष्यातल्या योजना यांचाही विचार यंदाच्या वर्षीपासून केला जाणार आहे. काही स्पर्धकांनी बिकिनी राऊंडमध्ये अवघडल्यासारखं होत असल्याची तक्रारही केली होती. यंदा या स्पर्धेचे आयोजक तीनही महिलाच आहेत. आयोजक आणि स्पर्धक यांनी एकत्रितपणे बिकिनीला हद्दपार करण्याचा निर्णय घेतलाय. Well, so today we announced the most important part of this is that a candidate will no longer be judged on her physical beauty. It's about what's in her brain and what's in her heart, what her passion is for scholarship and education, what she wants to do from a social impact perspective, and what her talent is. And so instead of walking on stage in a swimsuit, she will now come out and you'll get to know her. मिस अमेरिका स्पर्धेत यंदाच्या वर्षीपासून बिकिनी राऊंड ऐवजी पॅनल इंटरव्ह्यू अर्थात स्पर्धकाची मुलाखत घेतली जाणार आहे. मात्र या स्पर्धेतला इव्हिनिंग गाऊन राऊंड कायम असणार आहे. So a lot of people have been asking, you know, what's happening at the state and the local levels. And for those young women who are now competing, they will compete under the old program to get to Miss America. And then when they get to Miss America, they will compete under the new program. So I've said this Miss America is going to be adaptable. मिस अमेरिका या स्पर्धेला जवळपास 100 वर्षांचा इतिहास आहे. त्यामध्ये पहिल्यांदाच बाय बाय बिकिनीचा निर्णय घेण्यात आलाय. अर्थात या निर्णयावरून अमेरिकेतल्या काही खूचक लोकांनी बिकिनी राऊंड नाही तर हवीच कशाला मिस अमेरिका स्पर्धा असा सूर लावायला सुरुवात केली आहे. अमेरिकेत गेलं वर्षभर लैंगिक छळाविरोधातली #MeToo मोहीम गाजतीये. त्यानंतर मिस अमेरिका स्पर्धेतला हा बदल निश्चितच स्वागतार्ह म्हणावा लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.